कोल्हापुरातील छत्रपती राजाराम कारखान्यामध्ये सत्ताधारी महाडिक गटाला मोठा धक्का बसलाय. महाडिक गटातील तब्बल 1272 सभासद अपात्र ठरले आहेत. याबाबतचा निकाल प्रादेशिक साखर सहसंचालक यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी राजाराम कारखान्याच्या प्रतिष्ठेच्या आणि अत्यंत चुरशीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या गटाने आमदार सतेज पाटील गटाचा पराभूत केला होता. या निवडणुकीपूर्वी आमदार सतेज पाटील गटाने या कारखान्यातील 1272 सभासद अपात्रतेबाबत प्रादेशिक साखर सहसंचालकाकडे तक्रार केली होती. याबाबत प्रादेशिक साखर सहसंचालकांनी महाडिक गटातील 1272 सभासद अपात्र ठरवत निर्णय दिला आहे. यामध्ये महाडिक गटातील शोमिका अमल महाडिक, ग्रीष्मा महाडिक यांच्यासह महाडिक कुटुंबातील 10 जण अपात्र ठरले आहेत. यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी हा सत्याचाच विजय असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचा विषय संपूर्ण जिल्ह्याला माहीत आहे. जवळजवळ 1346 सभासद हे मागच्या वेळी चौकशी अंती अपात्र करण्यात आले होते. ते अपात्र झाल्यानंतर जॉईंट रजिस्ट्रारकडे झाले अपात्र, सहकार मंत्र्यांच्याकडे ते अपात्र झाले, हायकोर्टामध्ये ते अपात्र झाले. परंतु सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली होती. कारण की सरकार बदललेलं त्यावेळी, सरकारनं तिथं सांगितलं की आम्हाला परत फेर चौकशी याची करायची. आणि मग सुप्रीम कोर्टानं स्थगिती देऊन परत 3-4 महिन्यामध्ये याची फेर चौकशी करावी अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या. ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मी म्हटलं होतं की हे अपात्र आहेत. काळांतरानं का होणार हे अपात्र 100% होणार. ठीक आहे, निवडणूक त्यांना त्यावेळी त्या सभासदांच्या जोरावर करायची होती, त्याचा फायदा नक्की त्यांना झाला, त्याबद्दल काही दुमत नाही. परंतु शेवटी नियतीसमोर सत्यता कुठं लपून राहत नाही. सत्य हे सत्यच असतं. आणि चुकीचं जे केलेलं आहे, 2 नंबरचं काम जो करतो त्याला शिक्षाही होतेच. आणि म्हणून काल RJDंच्याकडं पुन्हा एकदा त्यांनी सगळ्या 1346 लोकांना नोटीस काढल्या, त्याचं हिअरिंग झालं. गेले 2-3 महिने हे हिअरिंग निवडणूक झाल्यापासून त्या ठिकाणी सुरू होतं. आणि 1 तारखेला आता RJDने निकाल देऊन तो पूर्वीचाच निकाल कायम करायचं काम केलेलं आहे. ठीक आहे, 550 लोक आकडेवारी तुम्हाला आम्ही देतोय, 550 लोक मागच्या निकालातले कमी झालेत. कारण की काही लोक ती मयत झालेत, त्यामुळे अपात्र व्हायचा विषय त्यांचा येत नाही. काही लोकांचे पुरावे त्यांना मिळाले की जमीन आहे म्हणून ते पात्र काही झाले. आणि जवळजवळ 1272 हे त्या 1346 अपात्र झाले. म्हणजे मी जे सारखं म्हणत होतो की हे खोटंच केलेलं आहे. म्हणजे त्यात येलूरचे सभासद असतील, बाहेरगावचे सभासद असतील, हितले वडगावचे, चावऱ्यातले गगनबावड्यात नेऊन, मला वाटते गगनबावड्यात ना, साक्रीत, साक्रीला चावऱ्यातले नेऊन साक्रीमध्ये त्या ठिकाणी सभासद केले होते, ते अपात्र त्यांनी त्या ठिकाणी केले. सोन्याची शिरोली म्हणून राधानगरीमध्ये गाव आहे, तिथं जाऊन काही सभासद त्या ठिकाणी केले होते, तर ते अपात्र झाले. म्हणजे सत्याचा विजय हा झालेला आहे. आणि जो लढा आम्ही देत होतो की हा कारखाना खऱ्या सभासदांच्या मालकीचा राहिला पाहिजे, त्याचा आज विजय झाला असं म्हणायला हरकत. काही दिवसांपूर्वी झालेल्या कारखान्याची निवडणूक ही बेकायदेशीर असून फेर निवडणूक घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव माने यांनी दिली आहे. मी चेअरमन असताना सुद्धा मी राजीनामा दिला आणि मी घरात बसलो. हे कारभार बघण्यापेक्षा, हे कारभार पाहण्यापेक्षा घरात बसलेलं चांगलं असं वाटतं. कारण पूर्णपणे एक हातुटीचा कारभार राजाराम कारखान्याचा चाललेला असतो. आतापर्यंत माधेराव महाडिक कारभार बघत होते, आता अमल महाडिक कारभार बघायला लिहात. बापशे सवाई बेटा असं झाले, पण शेवटी साहेब सत्याचा विजय असतो. सत्य किती जरी झाकण्याचा प्रयत्न केला तर एक दिवस तो उजेडात येत असतो. खुदा के पास देर होता या अंधेरा कधी होत नाही, असं झालेलं आहे की हे शेवटी आम्हाला न्याय मिळाला. आणि त्यांचे जे बरेच सभासद त्यांनी केलेले भोगस सभासद, सगळं घर दार सगळं सगळीकडे सभासद आहेत त्यांचे, त्यापैकी कमी झालेले सभासद मी वाचून दाखवतो. आता अपात्र सभासदांचे नाव त्यांचे ती बरं का, घरची सौ शोमिका अमल महाडिक शियतनं सभासद झाली,
हे सात बारा नाही, आठ नाही, काही नाही, नुसती नावं रखडायची. ग्रीष्मा स्वरूप माडिक, ओमवीर शंकरराव माडिक, ब्रिजगुप्त शंकरराव माडिक, शंकरराव रामचंद्र माडिक, साधना शंकरराव माडिक, माई भीमराव माडिक, दीपाली भीमराव माडिक, मनीषा भीमराव माडिक, रेशमा भीमराव माडिक. मोजकी नावं वाचली. ही नावं कमी झालेली आहेत आता. साहेब, आमचं असं मत आहे की फेर इलेक्शन घेता येतात का बघू. आणि विजय आपलाच असणार आहे, यात दुमत असायची गरज नाही. कारभार सगळा झालेला आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.